हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संहित. माझे नाव वैशालवीरा अभिजित सिंह पाटणकर. मी खेड उपासना केंद्रातून बोलत आहे. मी बापू परिवारात 2009 साली माझं लग्न झालं तेव्हापासून मी बापू परिवारात आहे. आणि आपल्या संस्थेचा चंडिका प्रसन्नोत्सव उत्सव होता मुंबई या ठिकाणी. आणि आपल्या खेड उपासना केंद्रातून तेव्हा बहुतेक 2 गाड्या 17 सीटर निघालेल्या. एका गाडीत आम्ही होतो आणि बाकी 17 जणं, दुसऱ्या गाडीत बाकीची सगळी जणं होती 17 जणं. तर गेलो आम्ही व्यवस्थित सगळं मस्तपैकी प्रसन्नोत्सव आपला झाला. आणि संध्याकाळी काहीतरी 5-6 वाजता आम्ही मुंबईवरून निघालो असू खेडला परत येण्यासाठी. आणि प्रवास चालूच होता. माणगावच्या आसपास आल्यावर आमची 17 सीटर गाडी, त्याच्यापुढे एक ट्रक होता मोठा सामानाचा, आणि समोरून एक 17 सीटर येत होती, आणि बाजूला एक टेम्पो होता म्हणजे मच्छी वगैरे असा छोटा टेम्पो होता. आणि समोरून ती 17 सीटर येत होती, ती जोरात आमच्यापुढे ट्रक होता त्या ट्रकवर एवढी आदळली की त्या गाडीच्या ड्रायव्हरला तर जखमी झाला तो, आणि क्लीनर तर जागेवरच ऑफ झाला. आणि बाजूला ट्रक होता, टेम्पो होता तो मच्छीचा, तोही अगदी म्हणजे त्या काचेचा अगदी चक्काचूर झाला. त्यातल्या पण माणसांना थोडंफार लागलंच, मच्छी वगैरे सगळी खाली पडली. पण ती गाडी आमच्या ड्रायव्हरनी रस्त्याच्या जरा खाली उतरवली गाडी, आणि ती समोरून येणारी 17 सीटर आमच्या गाडीला अजिबात टच वगैरे नव्हता, बाजूला येऊन अगदी उभी ठेवल्यासारखी होती. आणि आमची गाडी अलगत कशी बापूनी पकडल्यासारखी अलगत बाजूला, 3 गाड्यांच्या बाजूला 3 ॲक्सिडेंट झालेले, 3 गाड्या होत्या आमच्या बाजूला. पण आमच्या गाडीला काही बापू कृपेमुळे काही झालं नाही की गाडीतल्या माणसांना काही झालं नाही. खूप मोठा अनुभव होता हा माझा पहिलाच बापू परिवारात आल्यावर. अंबज्ञ आहे मी बापूचरणी, त्यासाठी हरिओम श्रीराम अंबज्ञ.